लाडके बहीण योजना आहे. या ठिकाणी लाडके बहीण योजना महाविकास आघाडीच्या सरकाराने बंद केली जाईल असा प्रचार अपन प्रचार केला जाणार. पण एखादी योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणं फार अवघड असतं. आम्ही या योजना बंद तर होणार नाही, पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये 3,000 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेऊ असाही शब्द आम्ही जनतेला दिलेला आहे. महिलांचं सशक्तीकरण, तरुण बेरोजगार तरुणांना काम, त्यासाठी बेरोजगारी जर असले तर 4,000 रुपये प्रति मास त्यांना बेरोजगारी भत्ता देणं, असे विविध प्रश्न आम्ही सोडवण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचा एक जाहीरनामा प्रकाशित केला.